फुफ्फुस हे खूप मोठं स्ट्रक्चर आहे. इट ऑक्युपाईज, म्हणजे आपण ज्याला म्हणू थोरॅसिक वॉल मध्ये दोन असतात, त्याच्यामध्ये हृदयाचा भाग आहे. सो त्याचं जे फंक्शन आहे की क्लीन एअर म्हणजे ऑक्सिजनेशन आत देणं शरीराला, सर्क्युलेटरी सिस्टीमला पूर्ण, आणि कार्बन डायऑक्साइड ज्याला आपण खराब गॅस म्हणतो तो शरीरातून बाहेर काढणं, असं फुफ्फुसाचं फंक्शन आहे. म्हणजे कीप द ऑक्सिजनेशन इंटॅक्ट, बिकॉज ऑक्सिजन इज लाईफ, आणि कार्बन डायऑक्साइड जो खराब गॅस आहे त्याला शरीराच्या बाहेर काढणं आहे. निरोगी फुफ्फुसाचे महत्व, सगळ्यात महत्वाचं म्हणजे यू विल हॅव अ गुड क्वालिटी लाईफ, यू विल हॅव अ लॉंग हेल्दी लाईफ, आणि त्यांनी तुम्हाला जे होणारे रोग आहेत, मेजर आजार, ते सगळे टाळले जाऊ शकतात किंवा ते काही वर्ष तरी प्रोलॉंग केले जाऊ शकतात. आणि एकदा फुफ्फुस हेल्दी असेल तर ऑब्व्हियसली तुमची बाकी आजाराची इंटेन्सिटी सुद्धा कमी होते. फुफ्फुसाचे आजार व्हायची जे मेजर कारण आहेत ते आहे स्मोकिंग, जेनेटिक मी म्हटलं तसं, त्याच्यानंतर एअरबोन म्हणजे व्हायरसमुळे ट्रॅव्हल हिस्ट्री असेल तर, त्याच्यानंतर बॅक्टेरियल जी आपण जसं ट्रॅव्हल कुठे करून आलात तर बॅक्टेरियल इन्फेक्शन, किंवा लॉंग लास्टिंग आजार जे ट्युबरक्युलोसिस जर आपण टीव्हीच्या पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये, किंवा आपली इम्युनिटी कमी असेल तर, अशा 5 कारणामुळे आपल्याला फुफ्फुसाचे विकार संभवू शकतात. फुफ्फुसाच्या आजाराची लक्षणे आहेत एक तर दम लागणे किंवा ज्याला आपण ब्रेथलेसनेस म्हणतो, शिटीसारखा आवाज येणे, रिकरंट सर्दी होणे, कफ पडणे, कफाचा कलर जो आहे तो हिरवा पिवळा होणे, खोकल्यामध्ये रक्त येणे, किंवा इयर इन्फेक्शन सुद्धा होणे, किंवा सर्दीसारखं सारखं सारखं वारंवार होणे, सीझन चेंजला त्रास होणे, ही फुफ्फुसाची मेजर लक्षणं आहे. फुफ्फुसाच्या आजाराचं निदान जे आहे ते व्हेरियस आजाराप्रमाणे त्याचं निदान ठरतं. जसं मी म्हटलं तसं की राईट फ्रॉम बेसिक ब्लड इन्व्हेस्टिगेशन पासून छातीचा एक्सरे, त्यानुसार पुढे ठरवायचं की आपल्याला स्पायरोमेट्री लागणार आहे ज्याला मी लंग फंक्शन टेस्ट म्हणतो, किंवा सीटी स्कॅन करायला लागणार आहे का एंडोस्कोपी करायला लागणार आहे, म्हणजे फुफ्फुसाची ज्याला आपण ब्रॉन्कोस्कोपी म्हणतो त्याला मी फुफ्फुसाची एंडोस्कोपी म्हणतो, अशा पद्धतीने पेशंटचं निदान केलं जातं. कफाचा तपास केला जातो पेशंटचा, एक्झॅक्ट जंतू कळण्यासाठी किंवा कुठला ऑर्गॅनिझम आहे कळण्यासाठी, आणि त्यानुसार त्याची ट्रीटमेंट आपल्याला प्लॅन करायला लागतो. स्मोकिंग बेसिकली आपल्या फुफ्फुसाला खूप हॅम्पर करतं, मी जसं म्हटलं तसं की, आणि जसं सायन्स आणि डाटा म्हणतं तसं, कारण स्मोकिंगनी तुमचं लंग फंक्शन आहे ते रॅपिडली डिक्लाईन होतं. एअर पोल्युशन हे सुद्धा फॉर्म ऑफ स्मोकिंग आहे, ज्याला आम्ही पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतो किंवा सेकंड हँड स्मोक म्हणतो, त्यांनी सुद्धा आपलं फुफ्फुसचं फंक्शन डिक्लाईन होतं. त्याच्यात त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे आपण म्हणतो तसं इट बिकम्स ब्लॅकिश ऑन द सर्फेस एरिया, आणि त्याची लंग कपॅसिटी ऑर रिकॉईल ऑर इलास्टिक कपॅसिटी हळूहळू कालानुरूप त्याची कमी होत जाते. पण पहिली गोष्ट तर स्मोकिंग हे टोटली अवॉइड किंवा बंद करायला पाहिजे, कारण त्यांनी बाकी इश्यूज सुद्धा आपल्याला सगळे संभवू शकतात राईट फ्रॉम हेड टू टो, आणि फुफ्फुसावर त्याचं डायरेक्ट इनहलेशन असल्यामुळे त्याला सगळ्यात जास्त डॅमेज होतो. फुफ्फुस जर आपल्याला स्ट्रॉंग ठेवायचं असेल तर रेग्युलर एक्सरसाइज, योगा, प्राणायाम, मॉर्निंग वॉक, त्याच्यानंतर ऑल डीप ब्रिदिंग एक्सरसाइजेस, त्याच्यानंतर अवॉइडिंग ऑफेंडिंग एजंट्स ज्याला आम्ही म्हणतो, म्हणजे कीपिंग द एसी फिल्टर्स क्लीन, त्याच्यानंतर क्लिनिंग द ब्लँकेट्स, अशा पद्धतीने आपल्याला करायला लागतं. पेट्समुळे कधी कधी पेशंट लोकांना आजार होऊ शकतो तर त्याच्याबद्दल पण आपल्याला एक दक्षता बाळगायला लागते, कारण तो एक सेन्सिटिव्ह इश्यू आहे पेशंट्समध्ये, कारण पेशंट लोकांना कधी कधी पेट्समुळे सुद्धा काही काही आजार संभवू शकतात फुफ्फुसाचे, तर या गोष्टींसाठी आपल्याला फार दक्ष राहायला लागते. दररोज जर फुफ्फुस निरोगी म्हणजे बेसिकली आपल्याला नियमित व्यायामच करायला लागेल, आणि नियमित व्यायाम आणि प्राणायाम असं करून आपल्याला रेग्युलर एक्सरसाइजनीच आपण फुफ्फुस, कारण त्याला दुसरा मार्ग नाहीये, कारण इट इज ओनली एअर कॅन कीप द लंग्स हेल्दी अँड दॅट टू गुड क्वालिटी एअर, जसं आम्ही म्हणतो तेच आपल्या फुफ्फुसाला धडधाकट आणि भक्कम ठेवू शकतं. आणि वर्षातून एक स्पायरोमेट्री करणे ज्याला आम्ही लंग फंक्शन टेस्ट म्हणतो, जसं वय आपलं वाढून 40 पुढे गेल्यावर करणे, हे आपल्याला एक म्हणजे असे रूल करायला पाहिजे, ज्यांनी आपल्याला आयडिया येते की आपल्याला पुढे फ्युचरमध्ये कुठला आजार व्हायची शक्यता आहे का.